गावरान अंड्यांचा बिझनेस तुम्हाला कधी करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. तर बघा मी ह्या कशा कोंबड्या अंडे दिलेल्या आहे कोंबड्यांनी, तर या जास्त अंडी देण्यासाठी कोंबड्यांना काय खावाय, काय खायला द्यायला पाहिजे, तर या व्हिडिओला नक्की बघा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर बघा मित्रांनो, मी आज घरचं टमाटे वगैरे आणि वांगे वगैरे वेस्टेज हे आणलेलं होतं, तर या कोंबड्यांना मी टाकत आहे. तर या कोंबड्या कशा बघा चौकून अवतीभोवती या कोंबड्या टमाट्यांना खायला येत आहे. तर बघा कशा कोंबड्या खायला येत आहे, तर तुम्ही बघू शकतात. कारण की कोंबड्यांना जास्त हिरवा पाला, पाचोळा, भाजीपाला हे दिल्याने कोंबड्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त ठरते आणि कोंबड्या जास्त अंडी देतात व कोंबड्यांची अंड्यांची साईज पण ही जास्त वाढते. तर तुम्ही तुमच्या कोंबड्यांना नक्कीच भाजीपाला व घरचा इरतिरा आपला भाजीपाला जो आपण बाजार करतो हप्त्यातला, तो भाजी वेस्टेज पाला नक्कीच उरतो. आणि जेव्हा आपण भाजीपाला घ्यायला बाजारात जातो तर तुम्ही असं करा, जेव्हा भाजीपाला संपतो शेवटून शेवटून तेव्हा भाजीपाला सस्ता पण होतो. आणि व्यापारी काय करतात, भाजीपाला वगैरे नेत नाही, ते भाजीपाला तसेच विकून टाकतात सस्त्यामध्ये, तर आपला तो पण कमी खर्चामध्ये भाजीपाला मिळतो. तर कोंबड्या बघा कशा आवडीनं खात आहे टमाटे, कारण की त्यांना वेगळं कधी खायला दिलं तर कोंबड्यांना कोंबड्या अशा आवडीनं खातात. आपण दररोज कधी त्यांना खाद्य दिलं तेच खाद्य त्या कोंबड्यांना, म्हणजे त्यांचं जीभीला म्हणजे चव येत नाही, कारण की त्या कोंबड्या तेच खातात. आणि काही कोंबड्या अंडे देत नाही, काही कोंबड्या अंडे छोटे देतात. तुमच्या शेडमध्ये आढळून दिसलं असेल की काही कोंबड्या छोट्या अंडे देतात, अंड्यांची साईज कमी होते, कारण की त्यांचं जर एकच रिझन आहे की आपण त्यांना वेगळं काही खायला देत नाही. आणि त्या खाद्यामध्ये मीठ कधी टाकलं तर मिठाने काय होते कोंबड्यांना, त्यांना चव ना येतो, म्हणजे त्यांना एक चव निर्माण होते. तर त्या कोंबड्या अजून त्या खाद्यांना चांगलं वेगळे खातात. तर तुम्ही रोज खाद्य न दिल्याने आपला खर्च पण जास्त होतो. आणि आपण कधी भाजीपाला वगैरे हे फळं वगैरे समजा काही कांदे टमाटे आपला भाजीपाला सांबार पालक मेथी वगैरे जी आता असते ते वेस्टेज कधी त्यांना दिली तर त्या कोंबड्यांना वेगळं काही खायला मिळते आणि त्यांना वेगळं काही कॅल्शियमचं प्रमाण मिळते. आणि आपल्या अंड्यांमध्ये चवीचं प्रमाण म्हणजे चव पण चांगली उत्कृष्टपणे वाढते आणि लोक पण त्या अंड्यांना आवडीने खातात आणि आपल्या अंड्यांना डिमांड पण जास्त होते आणि आपल्याकडे कस्टमर ॲट्रॅक्टिव्ह होतात की नाही काहीतरी अंड्यामध्ये आहे फरक, म्हणून ते एक वेळेस आले ना तर दुसऱ्या वेळेस परत येतात. तसं आपला अंड्यांचं मार्केटिंग पण जास्त होते आणि कोंबड्या पाळायच्या अगोदर आपल्याला मार्केटिंग करणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोंबड्यांना आपली शेड ओपन केल्यानंतर आपली मार्केटिंग स्वतः करायची आहे. आपण कधी स्वतः अंडे मार्केटिंग केली तर आपल्यामध्ये म्हणजे कस्टमर जास्त वाढतात, कारण की कस्टमरला माहीत नसते की आपण पोल्ट्री फार्म खोललेला आहे तर आपल्या कोंबड्या कशा आपण अंडे देऊ. तर बघू शकतात मी हे वरती हे जे असताना इथं अंडे देत असतात, तर मी बाजूला अंडी काढलेली होते स्टार्टिंगला आणि त्या कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेले होते, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की वा आपल्या कोंबड्या अशा अंधारामध्ये अंडे देतात. तर आपल्या अंड्यांना भाव पण जास्त मिळतो जिथं मार्केटिंगनुसार आहे, कुठं 10 रुपये कुठे 15 रुपये कुठं 20 रुपये, तर आपल्या गावरान अंड्यांना भाव पण जास्त मिळतो. तर बघा ही अंडी अशी मी ठेवली होती वरती, तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला पण पोल्ट्री फार्म ओपन करायचा आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून प्रयत्न करतो आणि कोंबड्यांबद्दल माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि गरजू व्यक्तींना ज्यांना माहिती नाही काय द्यायचं काय नाही तर त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.